तिने त्या पॉईंटला पण धक्काबुक्कीत मला इकडे झापण मारली आणि आय वॉज लाईक एक सेकंडसाठी मी थांबली आणि माझं रिॲक्शन निघालं. काकू, तुमची मुलगी मार खायला गेली नाहीये, तसेच बाकीच्यांच्या मुली सुद्धा मार खायला गेल्या नाही आहेत, असं म्हणत आर्याने निकीच्या आईला प्रतिउत्तर दिलं आहे. बिग बॉस मराठीच्या घरात मागच्या आठवड्यात कॅप्टन्सी टास्क वरून निकी आणि आर्या मध्ये जोरदार भांडण झालं, तर या दोघींमध्ये झालेल्या धक्काबुक्कीत आर्याने निकीवर हात उचलला. यानंतर सोशल मीडियावर आर्या विरुद्ध निकी अशा चर्चा रंगल्या. यामध्ये बऱ्याच लोकांनी आर्याला पाठिंबा दिला, तर दुसरीकडे निकीच्या आईने म्हणजेच प्रमिला तांबोळी यांनी आर्याने निकीवर हात उचलून निंदनीय गोष्ट केली आहे, त्यामुळे आम्हाला आमच्या मुलीची काळजी वाटते, आर्याने केलेल्या चुकीची तिला शिक्षा झालीच पाहिजे, असं म्हणत बिग बॉस कडे आर्याला शो मधून बाहेर काढण्याची विनंती केली होती. यानंतर आता बिग बॉसच्या घरातून बाहेर पडल्यानंतर आर्याने सोशल मीडियावर लाईव्ह येत तिची बाजू मांडली आहे आणि निकीच्या आईला प्रतिउत्तर सुद्धा दिलं आहे. तसेच बिग बॉसच्या घरात तिच्या बरोबर झालेल्या गोष्टींबद्दलही तिने अनेक खुलासे केले आहेत. तर यावर तुमचं मत काय आहे हे आम्हाला कमेंट करून नक्की कळवा. तिला पुश करताना मॅडमनी ऍज ऑलवेज जी तिची स्ट्रॅटेजिकली, तिचं कसं आहे कोणावर हात उचलायचा ना, तर आपण स्ट्रॅटेजिकली हात उचलू म्हणजे पुढच्या व्यक्तीला लागणार पण आणि पुढचा व्यक्ती म्हणू पण नाही शकणार, कारण मी तर म्हणणार की धक्काबुक्कीत झालं. सो दॅट इज एक्झॅक्टली वॉट शी डन डस. तिने त्या पॉईंटला पण धक्काबुक्कीत मला इकडे झापण मारली आणि आय वॉज लाईक एक सेकंडसाठी मी थांबली आणि माझं रिॲक्शन निघालं आणि त्याच्या मागचे जे तिचे एवढे सगळे ॲक्शन्स होते, मला आय थिंक भाऊच्या धक्क्यावर पण मला कोणत्या तरी म्हटलं गेलेलं होतं की आर्या तुमचे रिॲक्शन्स असतात आणि निक्कीचे ॲक्शन्स असतात. आधीच्या याच्यावर असेल जेव्हा मला काही बोलले होते की अरे काय, पण आता मला जेव्हा म्हटलं ना की घराच्या बाहेर जा, व्हाय डिडंट आय से, मी काहीच नाही बोलले की प्लीज मला ठेवा, कारण ते आउट ऑफ रिस्पेक्ट असतं. जर त्यांनी एक डिसिजन बनवलेला नो की ते राईट आहे की रॉंग आहे, पण मला त्या पॉईंटला नव्हतं म्हणायचं की मी बरोबर आहे, कारण मी हात उचलणं पण चुकीचंच होतं. पण त्याचं मिनिंग हे नाही आहे की ती बरोबर आहे, कारण की आतापर्यंत जेव्हा तिने हात उचलला, आतापर्यंत जेव्हा तुम्ही सगळ्यांनी पाहिलं कोण हात उचलतं तिकडे, कोण हिंसा करतं, मी जर आता स्क्रॅचेस वगैरे दाखवायला गेली ना, माझ्या अंगावर आत्ताही लागलेल्या गोष्टी आहेत की कुठे मला काय झालेलं आहे, काय नाही झालेलं आहे. आणि मराठी चित्रपटसृष्टीमधील लेटेस्ट अपडेट, ओरिजिनल वेब सिरीज, शोज, गाणी आणि एंटरटेनमेंटसाठी आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकन दाबायला विसरू नका.